जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनी आणि माता हल्ली बऱ्याचदा असं होतं ज्या आपल्या विराट जाहीर सभा झाल्या आणि आत्ता तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहिल्यानंतर नाही म्हटलं तरी कुठेतरी मला भारावल्यासारखं होतं शिवसेना प्रमुखांनी मी अनेकदा सांगितलेले आणि अनेकदा सांगत राहीन की तुमच्यासारखे सगळे लढवये साथी सोपती सवंगडी मला दिले हे माझं किती जन्माचं पुण्य आहे भाग्य आहे हे भाग्य ठीक आहे आमदार चोरून खासदार फोडून सत्ता मिळवता येत असेल पण जीवाला जीव देणारी सोपती हे विकत घेता येत नाही ते मला लाभलेले आहेत तुमचं ऋण कसं फेडायचं किती प्रयत्न केला तरी मी फेडू शकणार नाही कारण तसं जर का तागदावर पाहिलं तर माझ्याकडे काहीच नाहीये ना आपल्या पक्षाचं नाव आहे ना आपल्या पक्षाचं चिन्ह ज्यांना तुमच्या सगळ्यांच्या मेहनतीने तुम्ही जे रक्ताचं पाणी केलं जी पद आपण त्यांना दिली ती सगळं भोगून लाचार मिंदे केवळ सत्तेच्या मोहापाई आणि खोक्यासाठी पलीकडे गेले पण तुम्हाला मी काहीच देऊ शकलेलं नाही आणि हे तुम्हाला माहिती आहे की आत्ता तर माझ्या हातामध्ये तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये तरी देखील तुम्ही माझ्यासोबत आहात आणि ही सोबत बघितल्यानंतर त्याहीपेक्षा मला तुमची साथ सोबत महत्वाची आहे उद्या जवळपास म्हणजे उद्या म्हणजे उद्या आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा जागतिक गद्दार दिन आपल्या गद्दारीला एक वर्ष होईल आपल्या आपल्या लोकांनी केलेल्या पण त्याच्यानंतर गेले वर्षभर जी जी लोक भेटतायत तुम्ही सगळे तर आहातच मराठी आहेतच अमराठी आहेत हिंदू आहेत मुसलमान सुद्धा आहेत ख्रिश्चन सुद्धा आहेत आणि सगळेजण मला सांगतायत की उद्धवजी चिंता मत करो हम आपके साथ है हेच हो ते आहे जिथे करोनाच्या वेळेला कोविड केअर सेंटर होतं त्या कोविडमध्ये आपण काय काय केलं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि या सगळ्या भेटणाऱ्यांची भावना मला ते जे सांगतायत की त्यावेळेला तुम्ही आमच्यासाठी लढलात तुम्ही आम्हाला वाचवलात जो जा रे जाने दो जो गे उनको जाने दो लेकिन इतना ध्यान रखो ध्यान में रखो की जो सुख में साथ रहते हैं उनको रिश्ते कहते है और दुःख में जो साथ रहते हैं उनको फरिश्ते कहते है तसे तुम्ही सगळे माझे फरिश्ते म्हणा देवदूत म्हणा शिवदूत म्हणा बाळासाहेबांचे दूत म्हणा हे जोपर्यंत सोबत आहेत तोपर्यंत किती शाह आणि अफजल खान आले तरी मला परवा नाही हा शब्द मला परत आठवला दोन हजार चौदा नंतर तेव्हा मी म्हटलं होतं अफजल खानाची फौज येते लोक म्हणाले तुम्ही काय बोलताय आता कळलं ना तुम्हाला अफजल खानाची फौज अफजल खान कसा आहे मला संताप एका गोष्टीचा येतो हे सगळे उपरे म्हणजे नेते जनता नाही मी म्हणत हे आपल्याला आपल्या घरात येऊन दमदाट्या करतायत आपल्या घरात येऊन फोडाफोडी करतायत त्यांना मला एवढंच सांगायचंय की आम्ही नामर्दाची अवलाद नाही संजय तुम्ही जे म्हणालात स्टालिनने जो इशारा दिलेला आहे तो आत्ता मी नुसतं म्हटलं तर हा इशारा तात्काळ पहिला महाराष्ट्रात अंमलात येऊ शकतो एवढी ताकद शिवसेनेची आहे आणि सत्तेची मस्ती आहे हा जो तुमचा फुगलेला फुगा आहे तो फुगा फोडायला आम्हाला वेळ नाही लागणार एवढीच जर तुमची मस्ती दाखवायची असेल तर मणिपूर मध्ये जा आणि दाखवा जा तिकडे ईडी सीबीआय इनकम टॅक्स सगळे पाठवा पहिले त्या अधिकारी जात आहेत का बघा आणि गेले तर परत येत आहेत का बघा जाळून टाकतील तिकडे लोक त्यांना पण तिकडे लोक पेटलेली आहेत पिसाळलेली आहेत अगदी अमित शहाना सुद्धा कोणी जमानत आहेत काय केलं अमित शहानी जाऊन मणिपूर आहे अजूनही मोदी मला असं कळलं मोदी अमेरिकेत चाललेत आता पण मणिपूरमध्ये जायला तयार नाही आहेत विश्वगुरु अमेरिकेत तुम्ही जाऊन तुमचं ज्ञान पाजळणार विकत घेतलेल्या लोकांसमोर मग माझ्या देशातला एक भाग पेटलेला आहे मणिपूर माझ्या देशातलं राज्य आहे ते पेटलेलं राज्य अरे तुम्ही रशिया आणि युक्रेनचं युद्ध थांबवलं असं जी काही भाकडकथा सगळ्यांनी सांगितली आजपर्यंत हे दहा वर्ष नऊ वर्ष भारतीय जनता पक्षाची आई भाकड भाकडकथा आहे की भाकडकथा सत्य करायची असेल तर मणिपूर शांत करून दाखवा जा पहिलं नुसतं मोदींनी मला असं वाटतं मोदी मणिपूरमध्ये जाऊनच दाखवावं मग त्याच्यानंतर लोक त्यांची ऐकतील की नाही ते बघतील पण त्याच्यासाठी आधी मनामध्ये आग पेटायला पाहिजे जे शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवलं ते एकही एक म्हणजे कोणावरती हात उचल नका पण जर कोणी तुमच्यावरती हात उगारला तर तो हात जागेवर ठेवू नका आणि आज मी मुद्दा म्हणून त्या आपल्या युवती सेनेच्या अयोध्येला मंचावरती बोलवलं होतं काल तिच्यावरती शाईफेक झाली त्याच्या आधी ठाण्यामध्ये त्या शिंदे नावाच्या आपल्या कार्यकर्तीला मारपीट झाली महिला गुंड तयार झालेत पण याच्या पुढे जर माझ्या माता भगिनीवरती हात उठला तर तो हात जागेवर ठेवू नका अन्याय आम्ही करणार नाही पण आमच्यावरती अन्याय करणारा हात आम्ही जागेवर ठेवणार नाही ही जी शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आपल्याला आहे ते शिवसेना प्रमुखांचे विचार हे विचारांचे वारसदार नाही आहेत हे गद्दार गद्दारांच्या विचारांचे वारसदार आहेत शिवसेनेच्या समोर हे काही पहिलं आव्हान नाही आहे आणीबाणीचा काळ सुद्धा मला आठवतोय आणीबाणी नंतरची जनता पक्षाची राजवट देखील मला आठवते त्यावेळेचे जे आपले सगळे नेते होते सुभाष देसाईजी आहेत मला वाटतं दिवाकर रावतेजी वगैरे तेव्हाचे सिनियर लोक तेव्हा होते जनता पक्षाची लाट आली होती आणि शिवसेना प्रमुखांना शिवसेना भवनमध्ये आपल्यापैकीच एकाने सांगितलं होतं म्हणजे त्या त्यावेळेचे जे एक होते नेते नंतर ते गेले जनता पक्षात ते म्हणजे बाळासाहेब आपली शिवसेना आता राहिलेली नाही ही जी काय तुमच्या मनामध्ये शिवसेना शिवसेना तुम्हाला वाटते ही शिवसेना फक्त आणि फक्त तुमच्या आजूबाजूला जे चार दहा सुरेमारेवाले आहेत तेवढ्यापुरती शिवसेना आहे आता आपल्याला जनता पक्षात जाण्याशिवाय दुसरा प्रत्यय राहिलेला नाही दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही आणि मग शिवसेना प्रमुखाने चले ठीक आहे आडदा असले तरी माझे कट्टर आहेत मी ते त्यांच्या बरोबरीने त्यांना सोबत घेऊन माझी शिवसेना पुन्हा पुन्हा उभी करून दाखवेन आड्डा असले तरी चालतील पण निष्ठावान आहेत ढीगभर सगळे नाचलेले आणि गद्दार लोक बरोबर घेऊन जाण्यापेक्षा गद्दारांच्या फौजेचं नेतृत्व करण्यापेक्षा मुठभर निष्ठावंतांच्या फौजेच नेतृत्व मला कदापि मान्य आहे कारण युद्ध हे लढलं जातं ते निष्ठावती लढलं जातं आज जो डाव चाललेला तो तोच चाललेला आहे मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं की पानिपतच्या युद्धाच्या वेळेचा तो प्रसंग अब्दाली बाहेरून आला होता त्याचं पण नाव काय शाह होत अमित शाह नाही दुसरं काहीतरी होत मला नाही नाहीये पण होता ना काहीतरी शाह होत ना हा तुम्हाला कळलं तर असं मी वाचलेलं आहे की तो अब्दाली पानिपतच्या युद्धाच्या आधी आला पा... बाहेरून आला होता तो फौजा घेऊन आला होता आणि एका संध्याकाळी टेकडीवरनं समोर अथांग पसरलेलं अठरा पगड जाती जमातीत विखुरलेलं पण अथांग पसरलेलं मराठ्यांचं सैन्य बघत होतं सगळेजण चिंतेत होतं की आता करणार काय की हे मराठ्यांचं सैन्य अथांग पसरलेलं आहे हे लढवई आहेत हार मानत नाहीत आणि उद्या आपला पराभव निश्चित आहे आणि अब्दालीने विचारलं त्यांच्या खबऱ्यांना खबरे सगळीकडे असतात कदाचित एखादुसरे इकडे सुद्धा असेल काय रे काय होणार ते म्हणाले कठीण आहे त्यांच्याकडे एवढं घोडदळ आहे पायदळ आहे हत्ती आहेत आणि हे मुळामध्ये मराठे आहेत ते लढवई आहेत ते पराक्रमाची शर्त करतील अब्दली शांत ऐकत होता आणि त्यांनी पटकन विचारलं सगळं ठीक आहे पण ह्या समोरच्या धुराच्या रेषा दिसत आहेत ना हे काय समोराच्या धुराच्या रेषा दिसत होत्या तेव्हा त्या खबऱ्यांनी सांगितले की शेनच्या आता शेनशा म्हणत होती की नाही मला माहीत नाही नाही आता उद्धव ठाकरे चुकले मी आपल्या त्या शहाशी जोडलेलो आहे बाकी मला माहीत नाही की हे मराठे संख्येने मोठे आहेत पराक्रमाला ऐकत नाहीत कोणाचं पण यांच्यामध्ये हे अठरा पगड जाती जमाती तिथे विखुरले आहेत त्याच्यामुळे यांच्या चुली वेगळ्या आहेत आणि एवढं ऐकल्यानंतर अब्दाली म्हणाला बसपणे उद्याचं युद्ध आपण जिंकलं तर सगळे म्हणाले हे असं कसं होणार ते जेवायला एकत्र येत नाहीत ते लढायला आणि मरायला काय एकत्र येतील हीच जी आपली ज्ञानबाची मेक आहे आहे मराठ्यांमध्ये फूट पाडा आणि त्यांच्यावरती राज्य करा ही आजची नीती नाहीये त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेमधली इंग्रजांची वखार लुटली होती आजचे हे बसलेले वरचे हे मराठ्यांची मुंबई लुटत आहेत हे तुम्हाला मान्य आहे का आणि तुमच्या डोळ्यात होणारी लूट म्हणजे सरकार कसं चाललंय तो उठसुट लुटा लुट त्यावेळेला होती म्हणजे तेव्हा सुरतेचा एक विषय होता संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली होती तेव्हा मोरारजी देसाई पंत आपले मुख्यमंत्री होते त्यांना मुंबई महाराष्ट्राला देऊ द्यायची नव्हती इकडे सुद्धा नरमळी घेतले तिकडे सुद्धा घेतले आणि त्याच्यानंतर हे आलेले आहेत मुंबईचं महत्व महाराज निघालेले आहेत मुंबई तर तोडू शकतच नाही कारण शिवसेना प्रमुखांनी मागेच इशारा दिलाय जो कोणी मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचा प्रयत्न करेल तो कोणीही जरी असला तरी त्याच्या देहाचे तुकडे तुकडे केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही मग मुंबईचं महत्व मारायचं मुंबईमध्ये वळणारा सगळा महसूल मारायचा आणि तो आपल्या गावात घेऊन जायचा तुम्ही किती प्रयत्न केले तरी मुंबईचं महत्व आम्ही जाऊ देणार नाही मुंबई तर तोडणं तर तुमच्या कित्येक पिढ्या किती कुळ बावन काय पाचशे बावन कुळ जन्मली तरी होणार नाही मी आता तेवीस तारखेला पाटण्याला चाललेलो आहे पहिल्या प्रथम चालले नितीश कुमार घरी आले होते पूर्वी एक काळ असा होता की मातोश्रीमध्ये भाजपचे लोक यायचे आता भाजप सोडून इथं सगळे पक्षांची लोक यायला लागलेत कारण आता भाजपला शिवसेनेचं महत्व नाही कळलं दुःख मे जो साथ देते फरिश्ते होते हे विसरले त्यांना फक्त सुखामारे जे सोबत येत आहेत तेवढेच ते ते पाहिजेत पण उद्या तुम्ही जेव्हा सत्ता गेल्यानंतर रस्त्यावरती फिराल तेव्हा तुम्हाला विचारणारे एकही मित्र तुमच्या बाजूला येणार नाही हे आजच लिहून ठेवा तुम्ही पण पाटण्याला मी मुद्दामून चाललोय मग इकडे पत्रकार आहेत मध्ये मध्ये कधीतरी आपल्याला विचारतात खरंच विरोधी पक्षांचं एकजूट होईल का विरोधी पक्षांचं ऐक्य होईल का हो पण पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण तुला काय करायचंय विरोधी पक्षांचे का हो पहिलं विरोधी पक्ष म्हणजे कोण कोणाचा विरोध केवळ कोणतरी भाजप सत्तेत बसलेत आणि तर पक्ष एकत्र येत आहेत म्हणून आम्ही विरोधी पक्ष नाही ही जी होणार आहे ती विरोधी पक्षांची एकजूट होणार नाही ही होणार आहे ती देशप्रेमींची एकजूट होणार आहे स्वातंत्र्याच्या प्रेमींची एकजूट आणि स्वातंत्र्याच्या एक रक्षणकर्त्यांची एकजूट होणार आहे मग तो कोणी असेल ज्याला माझी भारत माता स्वतंत्र पाहिजे त्या सगळ्यांना आम्ही आवाहन करतो की सोबत या आणि भारत मातेला पुन्हा एकदा आपल्या जोखडाखाली बांधू इच्छिणाऱ्या भाजपापासून भारत मातेला सोडवा काल परवाकडे देवेंद्र फडणवीसांनी एक प्रश्न विचारलाय कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा काढला उद्धव ठाकरेंचं मत काय पहिले देवेंद्रजी तुमची परिस्थिती फार हलाकीची हो तुम्ही बोलताय म्हणजे ठीक आहे पूर्वी जाहिरात यायची सहनही होत नाही सांगताही येत नाही त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस गड सहनी होत नाही जे काय सगळे अपमान होत ते आणि सांगताही येत नाही करू काय कारण वर्ण आदेश आहे देवेंद्रजी सावरकरांचा सा धडा वगळला याच्याबद्दल शिवसेना निषेध करतेच पण ज्या सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी कष्ट भोगले म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात त्या कष्ट करून मरण यातना भोगून सावरकरांनी जो देश स्वतंत्र केला तो देश ज्याचा स्वातंत्र्य संग्रामात काळीचाही संबंध नव्हता अशी एखादी विचारधारा तिच्या जोखडाखाली आणू इच्छिते त्याच्याबद्दल तुमचं मत काय काय सावरकरांची मतं काय सावरकरांनी कष्ट आणि हाल अपेक्षा भोगल्या होत्या त्या मोदींसाठी आणि फडणवीससाठी भोगल्या होत्या एवढे जे क्रांतिकारक फासावती गेले त्यांनी गोळ्या झेलल्या छातीवती झेलल्या तुरुंगवास झेलले ते काय तुमचे फक्त मोडून देशामध्ये गांडुळांच्या अवलात पैदा करण्यासाठी जमले केले जर मी देवेंद्र फडणवीसांना सांगतोय जर तुम्ही खरे सावरकर प्रेमी असाल तर तुमच्या वरती बसलेत ना जसं संजय राऊतांनी सांगितलं की आमचा एकच बाप आहे तुमचे किती तुम्हाला माहिती ना कारण मध्ये जाहिरात आली होती त्याच्यात बापच बदललेला मग विषय आणखीन सगळ्यांचे फोटो पण जर खरं तुम्ही सावरकर प्रेमी असाल तर देश आपल्या बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्याचा ठिक्कार करा करा हिंमत असेल तर करून दाखवा आणि म्हणून मी जे म्हणतोय की आम्ही तर जे पक्ष एकत्र येतोय ते देशाचं स्वातंत्र्य देशाची लोकशाही ही आबाधित ठेवण्यासाठी येतोय आज संजय तुम्ही जे रोखोक मध्ये लिहिलेलं आहे तो ट्विटरचा माजी सीईओ काय त्याचं नाव डोरसी जॅक डोरसी जेव्हा आपल्या देशामध्ये शेतकरी आंदोलन चाललं होतं तेव्हा त्याला आपल्याकडनं इथल्या सरकारकडनं धमक्या दिल्या गेल्या की खबरदार ट्विटरवरती जी काही ट्विट येतात आणि शेतकरी आंदोलनाबद्दल जी काही बाजू मांडली जाते ती पहिले ट्विट वगळा नाहीतर तुमच्या भारतातल्या हिंदुस्थानातल्या कार्यालयांवरती आम्ही धाडी टाकू तुम्हाला आम्ही त्रास देऊ त्याच्यानंतर तुम्ही आज संजय दुसरं त्या स्मृती इराणींचं एक उदाहरण दिलेलं आहे त्यानं एकाने प्रश्न विचारल्यानंतर ते थेट त्या प्रतिनिधीच्या मालकाशी बोलल्या आणि त्या प्रतिनिधीला नोकरीवरूनच काढून टाकलेलं नाही कोणत्या दिशेने आपण चाललो तुम्हाला कळते काय आपण काही काय वेळेला नावं ऐकून सोडून देतो आणि नको रे बाबा त्यांनी का ते काय केलं त्याची आठवण सुद्धा नको हिटलर सुद्धा असाच माजला होता आणि हिटलर म्हटल्यानंतर त्यांच्या त्या त्याच्या त्या छळछावण्या अनेक लोकांची त्यांनी केलेली कत्तल लोकांचे केलेले छळ हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं पण पहिलं लक्षात घे ह्याची सुरुवात कशी झाली हिटलर काही अचानक जन्माला नाही आला त्याने आले आले काही छळछावण्यांचं टेंडर नाही काढलं पहिल्या प्रथम त्या पक्षाने मीडियावरती कंट्रोल नियंत्रण आणायला सुरुवात केली आपल्या विरोधातल्या बातम्या येणार नाहीत कशा येणार नाहीत त्याची सुरुवात केली एक, एक करत विरोधी पक्ष ते संपवत गेले विरोधी पक्षांच्या समर्थकांच्या मागे तेव्हा ईडी इन्कम टॅक्स नसेल पण छळ सुरू केला आणि एकच पक्ष ठरवायला लागला की सत्य काय आहे सत्य काय आहे जे सत्य असेल ते दडपून टाकायचं आणि आम्ही म्हणू तेच सत्य हे एक पक्ष जेव्हा ठरवायला लागला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा सर्वसामान्य जनता हे सगळे डोळ्या देखत घडत असताना सुद्धा निश्चित पडून राहिली तेव्हा हिटलर माजला मग आपल्या देशाची वाटचाल हिटलरच्या दिशेने नाही नसलेली चाललेली कारण त्याचंही चिन्ह स्वस्तिकच होतं त्याचंही चिन्ह स्वस्तिकच होतं हिंदू 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 आहो आम्ही हिंदू आहोतच भल्या आम्ही काँग्रेस सोबत गेलो कारण तुमच्या तुम्ही आम्हाला ढकल ढकल म्हणून आम्हाला काँग्रेस सोबत जावं लागलं अमित शहा पुण्यामध्ये येऊन गेले आणि मला प्रश्न विचारले त्यांनी तीनशे सत्तर कलम बद्दल तुमचं काय मत आहे अमुकबद्दल तुमचं काय अह तुम्हाला जर प्रश्न विचारला अदानीवरनं प्रश्न विचारला तर तुमची बोबडी वळते तुम्हाला प्रश्न विचारला तर त्या राहुल गांधीला घराबाहेर काढतात लोकसभेतून काढतात आणि तुम्ही आम्हाला उलट प्रश्न विचारता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आहेत तीनशे सत्तर कलम तुम्ही जेव्हा काढलं तेव्हा पाठिंबा देणारी शिवसेना होती बातम्या देऊन काढून बघा तुम्ही तेव्हाच्या बातम्या काढून बघा पण शी तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर सुद्धा जवळपास पाच सहा वर्ष झाली अजूनही काश्मीरमध्ये निवडणुका का घेत नाहीत याचं उत्तर अमित शहाने द्यावं का तुम्ही निवडणुका घेऊ शकत नाही तीनशे सत्तर कलम काढल्यानंतर आज देखील माझा तिथला हिंदू हा असुरक्षित काय टार्गेट किलिंग का होत आहे तुम्ही बसलात ना दोघही मोदी आणि शहा बसल्यात जगातले सर्वात शक्तिशाली नेते हे तिकडे बसून सुद्धा हिंदूंचं शिरकाण होत आहे अजूनही घर सोडून गेलेला काश्मीरी पंडित हा काश्मीरमध्ये जाऊन घरात राहू शकलेला नाही याची जबाबदारी अमित शहा तुमची नाही आहे मणिपूर जे तुम्ही पेटून ठेवलेले आहेत आणि पेटल्यानंतर सुद्धा काय गोमूत्र शिंपडत आहे त्याच्यावरती आग विजवायला काय करतात तुम्ही कर्नाटकामध्ये सुद्धा म्हणजे आपल्याला कशी गंमत असते बघा आपले जे काही गे गद्दार गेले त्या गद्दारांनी सांगितलं आणि तेव्हा भाजप सांगत होते की तुम्ही लोकसभा आणि विधानसभा मोदींचा चेहरा लावून जिंकलात त्यावेळेला युती होती आम्ही मोदींचा चेहरा लावला तुम्ही बाळासाहेबांचा चेहरा लावलात पण आज मी आव्हान देतो आहे पुन्हा पुन्हा देतोय तुम्ही मोदींचा चेहरा घेऊन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये या मी माझ्या वडिलांचा चेहरा घेऊन येतो बघूया कोण जिंकतो कर्नाटकामध्ये तुम्ही मोदींचा चेहरा वापरला होता ना मोदींचा चेहरा कमी पडायला लागला म्हणून मोदींनी बजरंग बली की जय म्हणून नारा दिला होता आता त्या बजरंग बलीने आताचा जो, जो कुठला पिक्चर आला ना कुठला आदिपुरुष त्यातला डायलॉग न वापरताना पेटवली ना, वापर ना तुमची सत्तेची खुर्ची लावली ना बुडाला आग मग मोदींचा चेहरा कुठे गेला मोदींची जादू कुठे गेली जय बजरंग बली कुठे गेला तुमचं कारण आता लोकांचे डोळे उघडायला लागलेले आहेत नुसत एकमेकामध्ये भांडणं लावून दंगे धोपे करून निवडणुका जिंकता येणार नाहीत एकदा जिंकू शकाल पण ज्या पद्धतीने तुमचं कामकाज सुरू झालेलं आहे ते कामकाज बघितल्यानंतर संपूर्ण देशात तुम्हाला आगी लावून तुमच्या सत्तेची पोळी भाजायची की काय असा प्रश्न माझ्यासमोर पडलेला आहे गुंडगिरी 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 आता म खरं म्हणजे मला आता बोलायला काय शिल्लक राहिलं असेल काय वाटत नाही मला कारण सगळ्यांनीच आधीच्या लोकांनी छान विषय घेतलेले आहेत सुभाष देसाईजीने सांग चांगलं सांगितलेलं आहे आदित्यने विषय मांडलेला आहे कोरोनामध्ये आपण काय काम केले हे तुम्हाला सांगितलेलं आहे हे मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतोय संपूर्ण राज्यातून तुम्ही आलेलं आहात हे सगळं तुम्हाला का सांगितलं कारण शिवसेना उत्तम पद्धतीने सरकार चालू शकते सरकार चालून दाखवलेलं आहे हे आपण लोकांना सांगायला पाहिजे अनपेक्षितपणाने मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घ्यावी लागली घेतली मी इच्छा नव्हती पण आव्हान होत कारण परतीचे दोर कापून टाकले होते अरविंद सावंतना मी सांगितलं होतं अरविंद हे जमत नाहीये केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्या अरविंद सावंत मला विचारत नाही बसले का माझं काय चुकलं नुसतं येस सर फोन ठेवला आणि जाऊन राजीनामा दिला आणि मग जेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली की नेतृत्व मुख्यमंत्री पद मला स्वीकारावं हो लागलं अनेकांना असं वाटलं होतं की हा काय आहे काही का, दिवसामध्ये हा उडणार सगळ्यांना झोपवलं होतं मी फक्त थोडंसं एक दुर्दैव आड आलं ते सोडून द्या त्याच्यात मी काय अडकून पडणार नाही पुन्हा उभार राहिलेले तुमच्या तात्तीवरती आणि तुमच्या आशीर्वादामुळे ला पण तेव्हा सगळ्यांना असं वाटलं होतं की एक तर शिवसेनेमध्ये प्रशासक ही मानसिकताच नाहीये आणि हा उद्धव ठाकरे याला काय कळते का हा काय कारभार करणार पण मला खरंच अभिमान वाटतो प्रशासन तेच होत तुम्ही सुद्धा तेच आहात पण आज मला जो एक मान मिळतोय प्रत्येक जण जो भेटतो तो सांगतोय की उद्धवजी तुम्ही आम्हाला एक कुटुंबातले वाटता कुटुंबातले एक सदस्य वाटता अरे याच्यासारखं सुख हे कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या नशिबी नाहीये आणि कितीही खोके दिले ना तरी कोणी तुम्हाला कुटुंबातला सदस्य मानणार नाही कारण कुटुंबात घेतला तर कुटुंब फोडतील ही अशी सगळी आहे दे। देशासमोर आज जो काही मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे मी अनेकदा विचार करतो की पूर्वी आपण असं म्हणायचो की देशामध्ये एक मजबूत सरकार पाहिजे स्थिर सरकार पाहिजे पण आता मला असं वाटायला लागलेलं आहे की प्रश्न तुम्हाला आहे तुम्हाला देश मजबूत आणि स्थिर पाहिजे का सरकार मजबूत आणि स्थिर पाहिजे मग जर देश मजबूत पाहिजे असेल तर सरकार अस्थिर असायला पाहिजे की काय कारण अस्थिर असेल आपण पूर्वी एनडीए मध्ये होतो वाजपेयी पंतप्रधान होते त्याही वेळेला जयललिता ममता समता म्हणजे तेव्हा कोण हिंदुत्ववादी वगैरे कोणी कोणाचं काय बघितलं नव्हतं फक्त सत्ता स्थापन करायचे तुम्ही हिंदुत्ववादी असलात काय नसलात काय कोणी असलात तरी या पण आम्हाला बसवा आणि वाजपेयीजीने कारभार चांगला करून दाखवला होता त्याच्यानंतर नरसिंहरावांनी चांगला कारभार करून दाखवला पण हे टिकोजीराव आले एका हाती सत्ता वाटलं होतं चांगलं झालं होता पण देशाचे तुकडे पडतील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे देशाचे तुकडे पडतील की काय कारण हे बुवा एका जागी बसतच नाही बरं माझ्यावरती जी काही टीका केली जाते की उद्धव ठाकरे घराबाहेर पडलेच नाहीत नाही पडलो कारण महाराष्ट्र माझं घर आहे केवळ मातोश्री तर आहेच पण महाराष्ट्र माझं घर आहे पण मी घरात बसून माझं महाराष्ट्र घर सांभाळून दाखवलं होतं आज यांचं जे काही चाललेलं आहे की गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा उठसुट दिल्लीमध्ये जातात मुजरे मारायला जी हुजूर जी हुजूर अरे कसला जी हुजूर वर्ण डोळे वटारले की इकडे रस्ते ओले होतात म्हणजे पाऊस पावसाचे दिवस आहेत म्हणून ह्या असा महाराष्ट्र हा लेचा पेचा मिंधा महाराष्ट्र ह्या शिवसेना प्रमुखांचा विचार नव्हता कधी हा विचार नाही कधी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट मुळामध्ये आता मला असं वाटतं दोन चार जे काही लोक राहिले असतील तो प्रत्यक्ष क्षण बघणारे त्यातला मी एक भाग्यवान आज तुमच्यासमोर उभा आहे की शिवसेनेची स्थापना जी झाली दादरला कदम मॅन्शन आम्ही तेव्हा दादरला राहत होतो रानडे रानडे रोड सकाळी नऊ साव सव्वा सोमवार असेल आता ते सगळं शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं आहे की माझ्या आजोबांनी त्यानं विचारलं अरे सगळी गर्दी जमते पुढे काय करायचं ठरवले की नाही काय संघटना पक्ष वगैरे हो काढायचे की नाही तो विचार चाललेला आहे विचार चालला म्हटल्यानंतर पटकन पुढचा प्रश्न आला नाव हो काय देणार अजून पक्ष काढायचे की नाही ठरवतोय पण चालले आणि आजोबा पटकन बोलले शिवसेना आणि त्यावेळेला घरामध्ये एक आपले सहकारी होते सहदेव नाईक बाळासाहेबांनी सांगितले सहदेव वाडवा नारळ आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून तो जो काही नारळ फोडला मी मागेही बोललेलो आहे त्या नारळाचे पाण्याची चिंतोडे माझ्या अंगावरती उडालेले आहेत त्यातला मी एक भाग्यवान आहे हे काय सांगतात मला आम्ही विचारांचे वारसदार कसले विचार तुमचे अरे जेव्हा शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा एकतर तुम्ही रांगत असाल किंवा दुसऱ्या पक्षाच्या गोधडीमध्ये काहीतरी करत असाल तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचं हिंदुत्व शिकवणार महिलेवरती हात उघडणारं बाळासाहेबांचं हिंदुत्व असू शकत एक मंत्री महिलेवरती अत्याचार केला म्हणून आरोप झाल्यावरती त्याला मी गेट आऊट केला होता गेटआउट केला होता काढून टाकला त्याला त्यावेळेला काही जण म्हणजे यांच्यातले काही म्हणत होते नाही नाही तो आपला आहे तो आपला आहे म्हटलं अजिबात नाही चालणार जर मी त्याला या आरोपामध्ये त्याचं मी रक्षण करायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी घ्यायला लायक नाहीये कशाला मग शिवाजी महाराजांचं उदाहरण द्यायचं रांजेचा पाटील असेल आणखीन कोण असेल बलात्कार केला म्हणून त्याला शिक्षा देणारे महाराज आणि त्यांचं नाव घेणारे आपण पण महिलेवरती अत्याचार करणारा महिलांना शिव्या देणारा तुमच्या मांडीला लावून बसतो आणि तुम्ही केवळ सत्तेसाठी सत्तारसोबत ठेवता हे तुमचं हिंदुत्व मला आर एस एस ला सुद्धा विचारायचंय की तुमचे अमित शाह जे माझ्यावरती आरोप करताय तीनशे सत्तर कलम आणि तीन अमुक तमुक तमुक एकदा तुमचं हिंदुत्व काय ते मोहनजी भागवतांना मी सांगतो की तुम्ही एकदा स्पष्ट कराच <स्थ> आम्ही काँग्रेस सोबत जातो म्हणून वारंवार तुम्ही आमच्यावरती हल्ले करता हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं हिंदुत्व सोडलं हिंदु मग मा मुफ्ती मोहम्मद बरोबर तुम्ही जो काय पाठ मांडला होता तिकडे ते काय होत तो धर्म कोणता होता मशिदीमध्ये मोहन भागवत जात आहेत आणि आता ही मन की बात उर्दू मध्ये सगळीकडे सांगणार आहेत हे हिंदुत्व सोडल्याचं लक्षण आहे की नाहीये वारकऱ्यानं ना मारलं हे हिंदुत्व समान नागरिक कायद्याबद्दल उद्धव ठाकरेंचं काय मत आहे तुम्ही समान नागरिक कायदा आणा आमचा पाठिंबा आहे पण समान नागरिक कायदा आणण्याच्या आधी आजचा का कालचा कालचा मुद्दामून मी नाव घेऊन सांगतोय कारण सामनामध्ये नाही लोकसत्तेमध्ये आलेला आहे अग्रलेख तो वाचा कारण सामना अनेक जण चोरून वाचतात आणि वरती सांगतात मी वाचतच नाही म्हणून हा अग्रलेख सामनाचा नाहीये हा अग्रलेख लोकसत्ताचा आहे की एकदा काय तो कराच आणि त्याच्यामध्ये समान नागरिक कायदा म्हणजे काय आहे हिंदूंना त्याचा किती त्रास होणार आहे हे पहिले लोकांना सांगा आणि मग सगळ्यांकडनं तुम्ही पाठिंबा मागा काय समान नागरिक कायद्याबद्दल तुमचं काय मत आहे अरे कसला तुम्ही समान नागरिक कायदा आणणार एक गोवंश हत्या बंदी तुम्ही संपूर्ण देशभर करू शकत नाही प्रत्येक राज्या राज्यामध्ये वेगवेगळे कायदे आहेत महाराष्ट्रामध्ये मी मागे दसऱ्या मेळाव्यात सांगितलं की महाराष्ट्रामध्ये माता गोव्यात जाऊन खाता केरळामध्ये काय चालले माहिती नाही कर्नाटकात गोवंशात्यबंदी आहे की नाही माहिती नाही मध्ये त्रिपुराचे त्यांचे प्रदेशाध्यक्ष बोलले की आम्ही गोमास खातो रिजूजी बोलले आम्ही गोमास खातोय काय वाकडं केलं तुम्ही त्यांचं आणि समान नागरिक कायदा जर का आणणार असाल तर राज्यकर्त्या म्हणून समान वागणूक कायदा पहिल्यांदा आणा कायदा सगळ्यांना समान आहे केवळ खोटे नाट्या आमच्यावरती आरोप करायचे संजय राऊत घेतला की बोलतोय म्हणून टाक तुरुंगामध्ये हा घेतला की टाक तुरुंगामध्ये मग आम्ही जे काय आरोप करतो आहोत सुभाष कुलवरती केलेत आणखीन कोणाकडंवरती ते आणखीन सगळं गोडाऊन भरलेलं आहे सरकार आल्यानंतर हे काढणार आहोत आपण पण पन। पन। आम्ही आरोप केले का झाकून ठेवायचं आणि आमचे कार्यकर्ते अगदी झोपडपट्टीत राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घरावरती सुद्धा ईडी आणि सीबीआयने रेड केलेली आहे उद्या एखादा पिसाळला आणि केलं काही वेळ वाकडं तर जबाबदारी कोणाची अमित शहाची मागे जसं महापालिका विषय आदित्यने घेतला मला हे उदाहरण द्यायला थोडंसं जण जातं कारण कुत्रा माझा आवडता प्राणी आहे पण मुंबई महापालिकेची कुत्रा पकडण्याची गाडी फिरते आणि बेवारच कुत्रे असतात ते पकडते आणि पांजर पोळत नेऊन टाकते तसं सध्या भाजपचं झालेलं आहे दुसऱ्या पक्षात जो भ्रष्टाचारी दिसेल भ्रष्टाचारी दिसला की दिसला उचल आणि टाक पांजर उचल आणि टाक पांजर म्हणजे झालंय असं की पूर्वी आणीबाणीशी लढणारा जनसंघ होता तो जनसंघ जनता पक्षात घुसला आणि म्हणून बाहेर आला नंतर आपल्याबरोबर युती केली आता भाजपचा म्हणजे अगदी बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत ह्याचा पुरावा म्हणून कमळाबाईचा कारण कमळाबाई शब्द माझा नाही आहे हा हिंदू हृदय सम्राटाने वापरलेला आहे त्याच्यामुळे उद्या जर का आम्ही यांना कमळाबाई बोलायला लागलो तर तो बाळासाहेबांच्या विचाराचा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत हे त्यांनी लक्षात ठेवावं तर या कमळाबाईचा आता काय तोंडात बसलं नाव तर घेण्याशिवाय पर्याय नाही या कमळाबाईचा आता बी जे पी म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी झालेला आहे आजपासून तो भ्रष्ट जनता पार्टी आहे कारण भ्रष्टाचाराचे आरोप करायचे पाचशे कोटीचा घोटाळा हजार कोटीचा घोटाळा नंतर फुस सगळा गॅस सुटतो पण घाबरून टाकायचं आणि पक्षात घ्यायचं घाबरून टाकायचं मग सगळे भ्रष्ट तुम्ही घेतल्यानंतर काय तुम्हाला सगळे अनुभवी माणसं म्हणून घेता तुम्ही आणि मला तर असं आहे की आपल्या मेंध्याना त्यांनी जबाबदारी दिली की निवडणुकीपर्यंत काही हजार कोटी आम्हाला पाहिजेत मग हे जे, जे काय मुंबईची लुटालूट चाललेली आहे मुंबईमध्ये खरं मी आज वृत्तपत्रात वाचलं मी मुख्यमंत्री असताना मुंबईसाठी डिसॅलिनेशन ऑफ वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी पिण्यायोग्य करण्याचं ओके केलं होतं हेड दिला होता पण अजून थांबून ठेवलेले का त्या फिल्टरेशन प्लांटमध्ये कोणाचं काय अडकलं आहे कोण शुक्राचार्य आहे का ही सगळी कामं अडकून ठेवायची पैसे काढायचे आणि मग आम्हीच काम केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना हे आपल्या वचननाम्यातलं वचन, वचन होतं आपण त्याला मान्यता दिली होती अजित पवारांच्या त्या बजेट सेशनच्या भाषणामधलं ते वचन आहे आपलं आपण पूर्ण केलं फोटो यांचे मला सांगितलंय साहेब हे तुमची काम ही तुमची कामं आणि फोटो यांचे का म्हटलं पेशंटचे लावले असतील पेशंटचे लावले असतील दवाखान्यामध्ये कोणत्या प्रकारचे पेशंट आम्ही तपासतो त्याच्यासाठी यांचे हसरे फोटो लावलेले आहेत म्हणून ही सगळी चाललेली लुटालूट आणि त्याहीपेक्षा एक हिंदुत्वाचा भ्रम पसरून हिंदू खत्रेमे हे का एवढे सगळे तुम्ही मातब्बर नेते तिकडे बसल्यानंतर आम्ही मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये होतो तेव्हा कधी जाते दंगली का नाही झाल्या का शेतकऱ्यांचं आंदोलन झालं नाही दिल्लीमध्ये सुद्धा सी एन आर सी मधलं आंदोलन पेटलेलं असताना ठिकठिकाणी दंगली होऊन सुद्धा महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगल का नाही झाली आणि तुम्ही आल्यानंतर दंगली सुरू झाल्या आक्रोश आक्रोश हिंदू जा काश्मीरात जा आक्रोश करा जा मणिपूरमध्ये जा हिंदू आक्रोश मोर्चा मणिपूरमध्ये काढा कारण तिकडे सुद्धा हिंदूच मारले जात आहेत हिंदूच मारले जात आहेत आक्रोश करायचा असेल ना तर पहिले तिकडे जा आणि हिंदू पंडितांचा आक्रोश ऐका इकडे आता हिंदू मुस्लिम दंगल वगैरे काही होणार नाहीये अजिबात होणार नाही कारण आमचं हिंदुत्व काय आहे आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे हे माझ्या आजोबांपासून चालत आलेलं हिंदुत्व जे माझ्या वडिलांनी पुढे नेलेलं आणि तोच वारसा घेऊन मी आणि आदित्य पुढे होतो आपण सगळे त्याचे साक्षीदार आणि सोपती आहात नुसतं हिंदुत्व 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 म्हणजे काय तुमचं हिंदुत्व का हिंदु फक्त गोमूत्रामध्ये अडकलेलं आहे अरे आपल्या सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन हे भाकड सगळे हिंदू बोगस हिंदू गोमूत्र शिंपडत होते गोमूत्र शिंपडणारे हिंदू हे आम्हाला मान्य नाहीये शेंडी जानवाचे हिंदु हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये देवळात घंटा पडवणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये देशासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो जीव गेला तरी बेहत्तर पण मागे हटणार नाही असा नुसता बोलणार नाही तर तसा करणारा आणि वागणारा हा प्रत्येक जण अगदी धर्माने मुसलमान असला ख्रिश्चन असला तरी तो आमचा आहे तो हिंदू आहे ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे म्हणून मला भाजपला सांगायचंय की तुम्ही या देशाचं स्वातंत्र्य गिळाला बघू नका हे गद्दार दिन उद्या जे काही साजरे करणार आहेत गद्दार त्यांनी या आपल्या राजकीय आईवरती शिवसेनेच्या कुशीवरती वार करून तुम्ही गेलेला आहात त्याचं पाप तुम्हाला काय असतं ते भोग लागल्याशिवाय राहणार नाही शिवसेना ही केवळ पक्ष किंवा संघटना नाही आहे शिवसेना ही आपली आई आहे त्या आईच्या कुशीवरती वार करणाऱ्यांची गद्दार अवलाद तुमच्या सोबत गेलेली आहे पण हिंदुत्वाचे बाप तुम्ही नाही आहात आणि पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे देश हा आपला देश भारत माता हिंदुस्थान पंतप्रधान असो किंवा कोणी असो तो देशापेक्षा मोठा होता कामा नये देश हा सर्वोच्च आहे पंतप्रधान त्याचा सेवक आहे परदेशात गेल्यानंतर तुम्हाला विचारलं कोण तुम्ही होय मी भारतीय आहे मी हिंदुस्थानी आहे आपले मिंदे गेले होते त्यांना विचारलं तुम्ही कुठून आलात तर त्यांनी सांगितलं इंडिया अच्छा मोदी मोदींच्या देशात मोदींचा देश का बाकीच्या नाव बदल जर तुम्ही माझ्या देशाचं भारत मातेचं नाव सुद्धा बदलणार माझ्या प्रत्येक नागरिकाची ओळख माझ्या हिंदुस्थानचा नागरिक म्हणून झाली पाहिजे भारत मातेचा पुत्र म्हणून झाली पाहिजे मोदीचा अंध भक्त म्हणून होता कामाने मी भारतीय आहे मी हिंदुस्थानी आहे याचा मला अभिमान आहे मी मोरीचा भक्त आहे ही माझी ओळख मी कदापि होऊ देणार नाही आणि आपणही कोणी होऊ देता कामा नाही भारत आहे भारत भारत हिंदुस्थानी ही आपली ओळख आहे फार मोठी आहे हे पंतप्रधान कालही कोणतरी होते आज हे आहेत उद्या आणखीन शंभर होतील पण वर्षानुवर्ष आपला हिंदुस्थान हिंदुस्थान म्हणून आलेला त्याची एक संस्कृती आहे त्याचे एक संस्कार आहेत हे आमचं हिंदुत्व आहे हे आमचं हिंदुत्व आहे नुसतं याचं नाव बदल त्याचं नाव बदल कर्नाटकामधला सावरकरांचा धडा वगळला पण त्याच फडणवीसांना मी सांगतोय की तुमच्या पाठ्यपुस्तक मंडळावरच्या अनेक जणांनी राजीनामे दिलेले आहेत ही आमची पुस्तके नव्हेत कारण त्याच्यामध्ये तुम्ही ढवळाढवळ केलेली आहे तुम्ही खाडाखोड केली आणि त्यांनी जे काय मंजूर केलं होतं ते पुसून टाकून तुमचं तुम्ही टाकले त्या सगळ्या तज्ज्ञांनी सांगितले की हे आमची मान्यता नसलेली पुस्तकं आहेत ही पुस्तकं आम्ही मान्य केलेली नाहीत मग तुम्ही खाडाखोड करतात ते खाडाखोड करतायत कोणी सुरुवात केली कोणी शेवट करायचा इतिहास बिघडून काही साधणार नाही आहे तर इतिहास घडवावा लागेल तुम्ही इतिहास बिघडवणारे आहात आम्ही इतिहास घडवणारे आहोत आम्ही इतिहास घडवणारे आहोत आणि म्हणून आज तुम्ही सगळे जे काय आलेलं आहात हे निवडणुकीचं वर्ष सुरू झालेलं आहे एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे की पैसा तो बदाबदा होतला जाणार अरे एकेका माणसाला पन्नास पन्नास खोके दिले तर मतदाराला आणि याला किती जातील पण कर्नाटक ठीक आहे आपला बेळगाव कारवार वगैरे तो भाग एक आहेच पण कर्नाटकातल्या जनतेला मला खास धन्यवाद द्यायचे आहेत की तुम्ही या बाहुबलींसमोर नमला नाहीत त्यांना घाबरला नाहीत या महाशक्तीचा फुगा तुम्ही फोडलात बजरंग बलीला सुद्धा मी नमस्कार करतोय साष्टांग दंडवत घालतोय की तू गदा त्यांच्या डोक्यात हाणलीस तीच शक्ती मला माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे तीच शक्ती पाहिजे कारण पैशाचा पाऊस पडेल योजनांचा पाऊस पडेल सगळं माझे कोण ना कोणतरी महत्वाचे पदाधिकारी आहात जा गावागावात चर्चा सुरू करा मग अशी तुम्ही सांगताना मी थोडस ऐकलं की त्यावेळेला गॅस काय होता आता गॅस किती आहे मोदींचं एक भाषण होतं तेव्हाचं पेट्रोल उपर जा आहे की नीचे जार आहे मेहंगाई उपर जाणार आहे की जा जारी आहे जा है। गाव वाड्या चावडींवरती जा आणि सगळ्यांना विचारा महागाई वर चालली आहे का खाली आलेली आहे बेकारी वाढले आहे का कमी झालेली आहे गॅसचे दर वाढलेत का कमी झालेत हे सगळे विचारा खात्यामध्ये पंधरा लाख आलेत का, का। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली का बऱ्याचदा काय होतं मी पर अनेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की गावागावामध्ये बॅनर लागतात मोठे पेट्रोल पंपाच्या बाजूला मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे फोटो असतात ही सौभाग्य योजना उज्ज्वला योजना एवढ्या लाख कोटींना ह्याचा लाभ झाला मी विचार काय करतो अरे माझ्या गावात नसेल झालं बाजूच्या गावात झालं असेल बाजूचा विचार करतो त्याच्या गावात नाही झाला पलीकडच्या जा गावात झालं असेल कारण आपण एकमेकात बोलतच नाही कधी पण जेव्हा संपूर्ण आढावा घेतो तेव्हा कळतं की हे पोकळ आहे खरं काहीच घडलेलं नाही आहे म्हणून मला असं वाटतं की आता याची झाडाझडती घ्या ती वेळ आलेली आहे की दहा वर्ष होतील पुढच्या वर्षी जेव्हा आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जाऊ तेव्हा दहा वर्ष झाली असतील मोदींच्या कारभाराला दहा वर्ष ही आपल्या प्रत्येकाच्या आणि देशाच्या आयुष्यातली फार मोठी झालेली आहेत दहा वर्षे फार मोठी असतात फार काळ मोठा आहे आणखीन किती काळ हे सहन करणार ह्याच्याहून आणखीन देशाची विल्हेवाट कोण लावू शकतो पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हा जो मला प्रश्न विचारतोय तेव्हा माझा उलटा प्रश्न आहे की आत्ता जेवढी विद्या देशाची विल्हेवाट लागले ह्याच्याहून जास्त विल्हेवाट कोण लावू शकतो याचं उत्तर द्या मग आम्हाला विचारा तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आणि म्हणून हे सगळं ह्या वातावरणामध्ये एक 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 राज्य आता उभी राहत आहेत ती राज्य उभी राहिल्याशिवाय देश आपल्या सावरला जाणार नाही कारण भाजपची जी वाटचाल सुरू आहे ती या देशातली लोकशाही मोडून संघ राज्य पद्धती मोडून अध्यक्षीय हुकुमशाहीकडे देशाला नेण्याची पद्धत वाटचाल सुरू झालेली आहे आणि ही जर का मोडायची असेल तर मगाशी जी तुम्हाला मी सांगितलं की जर्मनीमध्ये हिटलरनी जे केलं तशी सुरुवात आपल्याकडे झालेली आहे आणि तो त्या छळछावण्यांपर्यंत तेव्हा जाऊ शकला जेव्हा सर्वसामान्य जनता ही डोळे मिटून निश्चित पडून राहिली तेव्हा ती जाऊ तो जाऊ शकला म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे की आपल्या देशाला आपल्या भारत मातेला तिथपर्यंत न्यायचं नाहीये आपल्याला क्रांतिकारकांची शपथ घेऊन पुढे जायचं आहे अरे ते जर झाले नसते तर आपल्याला देशाचं स्वातंत्र्य मिळालं नसतं पण त्यांनी दिलेलं स्वातंत्र्य त्यांनी जीव गेला तरी बेहत्तर फासाव जाताना वंदे मातर म्हणून ते गेले आणि स्वातंत्र्य देऊन गेले कोणी बघितलं होतं कोण ह्याच्या पुढे राज्य करणारे कोण तुम्ही कोण उद्धव ठाकरे कोण काय कोण नाही पण माझा देश माझा देश माझा देश माझा देश स्वतंत्र झाला पाहिजे इंग्रजांना सुद्धा जावं लागलं म्हणजे यांच्या डोक्यात जर मस्ती चढली असेल तर त्यांनाही मी सांगतोय की इंग्रजांची सुद्धा मस्ती होती त्यांचं साम्राज्य जगभर एवढं होतं की कधी कुठेही जा कुठेतरी सूर्य असायचंच तेव्हा इंग्रज बनायचे गुरुबीमध्ये की आमच्या डोक्यावरचा सूर्य कधीच पण नाही आता सुरे मावळला इंग्रजही गेले आणि इंग्रजांच्या देशात भारतीय वंशाचा पंतप्रधान झाला तसा भाजप हा आव्हान नाहीये हे आव्हान नाहीये पण भाजप जे चुकीचे पायंडे पाडतोय ते आव्हान आहे निवडून दिलेली लोकं फोडून स्वतःची तिमकी वाजवणं आणि कारभाराची विलेवाट लावणं हा जो काय पायंडा प्रथा परंपरा ते पाडतायत हा मोडून काढायला आपलं काही वर्ष लागणार आहेत म्हणून भाजपला जेव्हा लवकर आपण सत्तेतून बाहेर काढू तेवढा आपला देश हा स्वच्छ राहील हा देश जो भ्रष्ट करतायत तो देश कितीही गोमूत्र शिंपटला तरी स्वच्छ होणार नाही तर केवळ आणि केवळ मी म्हणेन फक्त तुमचे एक बोट व्यवस्थित मतदान करून हा देश स्वच्छ आणि देशाचं स्वातंत्र्य हे आपण कायम ठेवू शकतो मला वाटतं आज तुम्हाला सगळं बरंच काही दिलेलं आहे आणखीन काही सांगण्याची गरज नाही आपण केलेली कामं नीट लक्षात ठेवा आपल्यातला आत्मविश्वास आहे तो लक्षात घ्या आणि आपल्यावरती संपूर्ण देशाचं आणि सगळ्या हिंदूंचं लक्ष आहे हे लक्षात ठेवून अन्याय करणारा हात जागेवर ठेवायचा नाही ही शपथ घेऊन आता महाराष्ट्रात वाटचाल करा जय हिंद जय महाराष्ट्र